हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तर मित्रांनो आज आपण प्रिवियस इयरचे सॉल्व क्वेश्चन पेपर हे डिस्कस करूयात तर मित्रांनो नेक्स्ट संडेला आपण टेस्ट सीरीज वन घेतली होती व ते पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट या टॉपिकवर घेतली होती प्रकारे मित्रांनो तुम्ही ही नसन बघितली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सेंड करेल प्रकारे, आज सुद्धा आपण टेस्ट सिरीज टू घेणार आहोत व ते आय सी टी म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर असणार आहेत व हे दोन हजार अकरापासून ते दोन हजार एकोणावीसपर्यंतचे क्वेश्चन यात आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण यामध्ये फिफ्टी क्वेश्चन दिलेले आहे आणि ते तुम्हाला अभ्यासात फार मदत करतील त्यामुळे नक्की हा व्हिडिओ बघा त्याचप्रकारे आम्ही वीस मॉकटेस्या ठेवल्या आहे व या फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल असणार आहेत त्याचप्रकारे हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असतील त्याचप्रकारे आम्ही तुमच्यासाठी पेड व्हॉट्सअप ग्रुप हा चालू केला आहे ज्यामध्ये वीस टेस वी मॉक टेस्ट आणि वीस मॉक टेस्टची पी डी एफसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असेल त्याचप्रकारे काही आमचं स्पेशली मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच व एक्झामच्या रिलेटेड लागणारे जेवढे पण मटेरियल्स आहे ते सुद्धा तुम्हाला मिळेल त्याचप्रकारे हा जो पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्ही हाय जरी मेसेज पाठवला तर सर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेल व हे फक्त तुमच्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल असणार आहेत त्याचप्रकारे आता आपण क्वेश्चनकडे वळूयात क्वेश्चन आहे की डॉप म्हणजे काय तर हा क्वेश्चन तुम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार मध्ये आला होता मित्रांनो त्याचा आन्सर आहे वर्ड फाईल कारण DOC सी फाईल मायक्रोसॉफ्ट वर्डच्या प्राथमिक स्वरूपाच्या रूपात ते एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये ते नियुक्त केली गेली लि होती त्याचप्रकारे हे जे मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे हे, हे सत्त्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत ती ते बायनरी फॉर्मॅटची आणखी एक आवृत्ती त्यांनी सादर केली आणि ती वापरली सुद्धा त्यांनी त्यामुळे तेव्हा DOC सी वर्ड फाईल सत्त्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत त्यात स्वरूपात जतन त्या केल्या गेल्या होत्या त्यामुळे डॉक्युमेंट फाईल प्रकारे मित्रांनो मध्ये आलेख चार्ट पृष्ठ पृष्ठ स्वरूपण आणि मुद्रण सेटिंग असू शकतात व हे बहुतेक वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर सह वापरले जाते त्यामुळे DOC डॉक म्हणजे वर्ड फाईल त्यामुळे आपला आन्सर येणार आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की इंटरनेटच्या संदर्भात एफ टी पीचे सुरू संपूर्ण रूप काय आहे हा क्वेश्चन तुम्हाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार मध्ये आला आहे तसंच प्रकारे मित्रांनो एफ टी पी म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल कारण एफ टी पी एक मानक इंटरनेट प्रोटोकॉल आहे जो टी सी, -पी, -सी -पी द्वारे ते सी केला जातो। ज्याच्या ज्या फायली आहे ते एका होस्ट कडून दुसऱ्या हॉस्टमध्ये ते संक्रमित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो हे मुख्य वेब पृष्ठ फायली त्यांच्या निर्मात्याकडून संगणकावर हस्तांतरित करण्यासाठी ते वापरले जाते जे इंटरनेटवरील इतर संगणकासाठी ते सर्वर म्हणून सुद्धा ते काम करत असतं तशाच प्रकारे हे जे प्रोटोकॉल आहे याचे यूज हे दोन सेपरेट पार्टमध्ये होतात म्हणजेच कंट्रोल कनेक्शनसाठी पहिला पार्ट आहे वीस आणि दुसरा पार्ट आहे एकवीस अशा प्रकारे हे फाईल ट्रान्सफरसुद्धा काम करत असते त्यामुळे एफ टी पीचा फुल फॉर्म हा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असे होतो त्यामुळे आपला आन्सर येणार आहे डी

किंवा तीच तात्पुरती देखील ती जात असते म्हणजे डेटा सुद्धा ते पुनर्प्राप्त करण्यात मदत ते करत असतात आणि एकाधिक वापर करतात व्यवस्थापित करतात त्याच प्रकारे हे जे प्रोग्राम आणि ऑपरेटिंग आधार आधारे ते तात्पुरती फाईलचे स्थान ते बदलत असतात त्यामुळे मित्रांनो मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि विंडोज प्रोग्राम सहसा ते तात्पुरती फाईल म्हणूनच ते टेम्प फाईल विस्तारसह एक फाईल ते तयार करत असतात अशा प्रकारे हे टेम्पररी फाईल म्हणजेच तात्पुरती फाईल काम करत असते त्यामुळे टेम्प म्हणजेच टेम्पररी फाईल त्यामुळे आपली आन्सर येणार आहे सी टेम्परेरी फाईल म्हणजेच तात्पुरती फाईल तर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील की खालीलपैकी आहे हे क्वेश्चन तुम्हाला डिसेंबर आला होता तर मित्रांनो आता आपण पहिलं ऑप्शन बघितलं तर टेलिव्हिजन आणि टी आर पी तर मित्रांनो त्यांच्याच रिलेटेड आहे टी आर पी तर मित्रांनो टी आर पी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट व हे टे टी आर पी आणि टेलिव्हिजन हे एकमेकाचे रिलेटेड आहे त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा हा ऑप्शन सुद्धा राईट आहे त्याच प्रकारे नेक्स्ट ऑप्शन आहे की वृत्तपत्र आणि रॅम तर मित्रांनो वृत्तपत्र आणि रॅम वृत्तपत्र ही जगाची आपल्याला माहिती देत असते जगभरात जेवढं पण झाले त्याची माहिती आपल्याला वृत्तपत्र देत असते आणि रॅम म्हणजे ती एक मेमरीच पार्ट आहे त्यामुळे हे त्या ऑप्शन हे ऑप्शन चुकीची जोडी आहे याच तर तिसरं ऑप्शन बघितलं तर वेबसाईट आणि हिंट तर मित्रांनो वेबसाईट आणि हिंट बघितलं तर हिंट हे ही वेबसाईट आणि उदाहरणार्थ आपण एकल वेब पृष्ठ खाली विनंती केली ज्यामध्ये केवळ मजकूर असेल तर वेब सर्व्हर आपल्याला तो पृष्ठ फाईल म्हणून पाठवले या प्रक्रियेस हिंट असे म्हणतात त्यामुळे वेब साईट आणि हिंट हे दोघे एकमेकांच्या रिलेटेड आहे त्याच प्रकारे नेक्स्ट ऑप्शन बघितलं तर चित्रपट आणि बॉक्स ऑफिस तर मित्रांनो चित्रपट आणि बॉक्स ऑफ बॉक्स ऑफिस हे चित्रपट त्याच प्रकारे बॉक्स ऑफिस म्हणजेच जेथे आपण चित्रपट म्हणजे फिल्म बघण्यासाठी तिकीट घेतो म्हणजेच हे सुद्धा रिलेटेड आहे त्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे तर यामध्ये वृत्तपत्र आणि रॅम हे चुकीची जोडी आहे त्यामुळे आन्सर आपल्या येणार आहे बी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की दूरदर्शनचे बोधवाक्य म्हणजे काय हा क्वेश्चन सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये आला होता मित्रांनो पहिला ऑप्शन बघितलं तर बहुजन हित आहे बहुजन सुखाय. हा तुम्हाला ऑल इंडिया रेडिओ यामध्ये ते आकाशवाणीसाठी तो वापरला जातो त्याच प्रकारे नेक्स्ट ऑप्शन बघितलं तर सेवा सेवामेव हा तुमच्यासाठी संस्कृतमध्ये इंडियन आर्मीच्या साठी हा वापरला जातो त्याच प्रकारे सत्यमेव जयते हे सत्यमेव जय म्हणजे सत्य एकटाच विजय असतो याचा अर्थ असा होतो व हे भारताचे नॅशनल motto आहे तशाच प्रकारे नेक्स्ट ऑप्शन आहे की सत्यम शिवम सुंदरम हे दूरदर्शनचे मोठं आहे कारण सत्यम शिवम सुंदरम याचे अनुवादन असे केले जाते की सत्य सत्य आहे देव आणि देवच सुंदर आहे म्हणून सत्यम शिवम सुंदरम हे दूरदर्शनचे मोठं आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे डी तर नेक्स्ट ऑप्शन आहे की इंटरनेटच्या संदर्भात एच टी पी चे पूर्ण रूप काय आहे हा क्वेश्चन तुम्हाला सतरा मध्ये आला होता त्याचप्रकारे एच टी टी पी याचा अर्थ हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल असा होतो त्याचप्रकारे हे वेबवर डेटा हस्तांतरित करण्यासाठी एच टी टी पी एक प्रोटोकॉल म्हणून वापरला जातो तसेच त्याचप्रकारे इंटरनेट सुद्धा हा एक भाग आहे आणि वेब पृष्ठ डेटा प्रेक्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या कमांड आहे आणि त्या सेवा पारिभाष पारिभाषित करतो त्यामुळे एस टी टी पी सर्वर मॉडेल वापरते उदाहरणार्थ होम संगणक लॅपटॉप किंवा मोबाईल डिव्हाइस असू शकतो त्याच प्रकारे टी टी पी सर्वर वेब होस्ट कार्यरत म्हणजेच वेब सर्व्हर सॉफ्टवेअर ते असते त्यामुळे इंटरनेट संदर्भात ट्रान्सफर प्रोटोकॉल होतो त्यामुळे आपला ऑन्सर येणार आहे सी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की डी टी एच हा शब्द कशाच्या संदर्भात आहे हा क्वेश्चन सात ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये आला आहे तर मित्रांनो डी टी एच म्हणजे डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन डी ची व्याख्या एक स्वतंत्र घरात वैयक्तिक सह उपग्रह प्रोग्राम म्हणून ती केली जाते त्यामुळे डी स्थानिक केबल ऑपरेट ची आवश्यकता दूर करते आणि थेट प्रसारकाला ग्राहकाच्या सं संपर्कात ते ठेवते अशा प्रकारे हे टेलिव्हिजनसाठी उपग्रहाचा वापर करत असते त्यामुळे डी टी चा वापर होतो अशा प्रकारे डी टी चा वापर हा टेलिव्हिजन उपग्रहाचा वापर करण्यासाठी होत असतो त्यामुळे आन्सर येणार आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेटच्या संदर्भात भात यूर, यू चे पूर्ण रूप हे पूर्ण रूप हे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर आहे मित्रांनो हे जे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर आहे ते वेब पत्ता म्हणून ओळखला जाणारा हा एक भाग आहे म्हणजेच लोकेटर सुद्धा लोकेशन आणि लिंक हे चारही ऑप्शन याचे आन्सर येऊ शकते पण मित्रांनो युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर जसेच की रिसोर्स लिंक एक समान संसाधन शोधक यांचे संक्षेप आहे आणि वर्ल्ड वाईड वेबवरील दस्तऐवज आणि इतर स्रोतांच्या जागतिक पत्ता म्हणून परिभाषित केले आहे तसेच शोध परिणाममधून शीर्षक हे केवळ स्त्रोताच्या यू आर एल हा वर हायपर लिंक आहे अशा प्रकारे हे यू आर एलचे फुल फॉर्म हे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर आहे त्यामुळे आन्सर येणार आहे ए डी तशाच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिले संगणक ई एन आय ए सी कोणत्या वर्षात विकसित करण्यात आले तर मित्रांनो हा क्वेश्चन तेवीस तेवीस जून दोन हजार पंधरा मध्ये आला होता भौतिकशास्त्रज्ञ जॉन मॉस्ली अमेरिकन अभियंता जे सैन्याच्या कराराखाली आणि हर्मन गोल्डस्टाईन यांच्या मार्गदर्शनाखाली ई e वर आय ए सीवर त्रेचाळीसच्या सुरुवातीलाच ते काम सुरू झाले होते त्यामुळे पुढच्या वर्षी गणितज्ञ जॉन न्यूमन यांनी या गटाची वारंवार सल्ला सल्मत करण्यात त्यांनी सुरुवात केली त्यामुळे नंतर इलेक्ट्रॉनिक संख्यात्मक आणि संगणक हा पहिला इलेक्ट्रॉनिक सामान्य हेतू पहिला संगणक होता ENIAC हा पंचेचाळीस मध्ये ते पूर्ण करण्यात आला आणि प्रथम दहा डिसेंबर एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी व्यवहारिक उद्देशाने कार्य केले अशा प्रकारे जगातील पहिले संगणक E एकोणाशे पंचेचाळीस मध्ये विकसित करण्यात आले आहे त्यामुळे आन्सर येणार आहे हो तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एफएम रेडिओच्या संदर्भात एफएम चे संक्षिप्त रूप काय आहे मित्रांनो एफ एम चा फुल फॉर्म हे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असा होतो तर मित्रांनो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन ध्वनी प्रसारित करण्यासाठी वापरली जाणारी एक वायरलेस ट्रान्समिशन पद्धत आहे जे की मित्रांनो हे हेअरिंग ॲडवेअर्सचा मुख्य फायदा असा आहे की एफ एम ट्रान्समिशन हे आवाज आणि हस्तक्षेपाखाली ते लवचिक आहे ज्यामुळे प्रसारित होणाऱ्या आवाजाची व आवाजाची गुणवत्ता आणि स्पष्टता जपण्यास मदत होते अशा प्रकारे हे वर्क करत असते व फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हा एफ चा फुल फॉर्म आहे त्यामुळे या पर्यायापैकी पर ऑप्शन आहे बी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हे एफ एम रेडिओच्या संदर्भात एफ चे संक्षिप्त रूप आहे त्यामुळे आन्सर येणार आहे बी तर अशा प्रकारे मित्रांनो की आय पी टी व्हीचे संपूर्ण फॉर्म पुढील पैकी कोणते बरोबर आहे हा क्वेश्चन तुम्हाला तेवीस जून दोन हजार अठरामध्ये आला तर आहे तर मित्रांनो आय पी टी व्ही म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन आहे तर आय पी नेटवर्कवरून टेलिव्हिजन सामग्रीचे वितरण हे पारंपरिक स्थलीय उपग्रह आणि केवळ टेलिव्हिजन स्वरूपाद्वारे वितरणाचं ते उलट आहे त्यामुळे डाउनलोड केलेल्या माध्यमाप्रमाणे आय पी टी व्हीचा स्रोत मीडियाला सतत प्रवाहित करण्याची क्षमता प्रदान करत असतो त्यामुळे त्यामुळे मित्रांनो आय पी टी व्ही इंटरनेट प्रोटोकॉल वापरत असला तरी इंटरनेट टेलिव्हिजनपासून प्रवाहित टेलिव्हिजन पुरताच मर्यादित नाही तो आय पी टी व्ही आहे याचा वापर आपण कॉपरेट आणि खाजगी नेटवर्कच्या आसपास प्रमाण प्रमा, प्रमा प्रसारमाध्यमासाठी तो केला जातो अशाच प्रकार प्रकारे याचा वापरसुद्धा आहे त्यामुळे याचा आन्सर येणार आहे इंटरनेट टेलिव्हि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन त्यामुळे आन्सर आहे डी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील की खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे हा क्वेश्चन तुम्हाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणावीसला आला होता मित्रांनो या मधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे तर पहिलं ऑप्शन आहे की टी ए टी टी एफ म्हणजे फॉन्ट फाईल तर मित्रांनो ही फाईल बघितली तर टी टी एफ फाईल ही एक फॉन्ट फाईलचं स्वरूप आहे जी ॲपलद्वारे निर्मित झाले आहे परंतु ही मॅकिटोश आणि विंडोज फॉर्मेटवर वापरली जाते व याची गुणवत्ता न गमावता कोणतीही आकारात त्यांचे आकार बदलता येऊ शकते आणि जेव्हा स्क्रीन हे स्क्रीनवर छापले जाते तेव्हाच ते आपल्याला दिसत असते त्याचप्रकारे हे सुद्धा बरोबर आहे तर दुसरं ऑप्शन आहे की ऑडिओ फाईल म्हणजेच ई डब्ल्यू ए व्ही तर मित्रांनो वेव डब्ल्यू ए व्ही ही एक ऑडिओ फाईलचं स्वरूप आहे जी आय बी एमने विकसित केलेले मायक्रोसॉफ्ट पी सीवर ऑडिओ बीट स्ट्रीम संचयित करण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो ज्याचप्रमाणे जेवढी पण ऑडिओ एडिटिंग होती त्यामधील जास्तीत जास्त एडिटर डब्ल्यू ए ऑडिओ फॉर्मॅटचा यूज करतात अशा प्रकारे हे ऑडिओ फाईल यूज करतात त्याचप्रकारे नेक्स्ट ऑप्शन आहे ग्राफाईट फाईल तर ग्राफाईट फाईल म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कॅम्प्युटरवर ही तयार केली जाते व जी तयार केली त्यावर जी इमेज असते त्याचप्रकारे स्कॅनरद्वारा स्कॅन केलेली इमेज किंवा डिजिटल कॅमेरेद्वारा घेतलेली इमेज यालाच आपण ग्राफॉईट फाईल असे म्हणतो म्हणजे हे आन्सरसुद्धा बरोबर आहे तर नेक्स्ट ऑप्शन आहे की ई एक्स ई म्हणजे अन्यना डेटा फाईल म्हणजे ज्या फाईलचे नाव ई एक्स संपले आहे ते खरोखर एक प्रोग्राम आहे ज्यामुळे ज्यामुळे उघडल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्राम चालविते ज्या प्रकारे ही जी ई एक्सी फाईल आहे ती धोकादायक आहे कारण त्यात कोड असू शकतात किंवा मनमानी आज्ञा अंमलातसुद्धा येऊ शकतात तसेच ई एक्सी फाईल धोकादायक आहे कारण हा एक प्रोग्राम आहे जो काहीही करू शकतो त्यामुळे ई एक्सी फाईल म्हणजेच अन्यना डेटा फाईल ही चुकीची जोडी आहे त्यामुळे आन्सर येणार आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की इंटरनेटच्या संदर्भात यू जी सी याचा अर्थ काय आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार तेरामध्ये आला आहे तर मित्रांनो याचा आन्सर आहे वापरकर्त्यांनी वियुक्त केलेली सामग्री सामग्री म्हणजेच युजर जनरेट कंटेंट कारण वैयक्तिकरित्या वापरकर्त्यांनी निर्मित सामग्री सी म्हणून याला ओळखले जा, जाते अशी प्रतिमा व्हिडिओ मजकूर आणि ऑडिओ सारखी कोणतीही सामग्री आहे जी वापरकर्त्याने ऑनलाईन मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे त्याचप्रकारे जसे की सोशल मीडिया आणि विक्री तसेच एकोणावीसशे नव्वद आणि दोन हजारच्या नवीन तंत्रज्ञानाद्वारे कंपन्यांनी त्यांच्या उत्पादना दनन्न, उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरकर्त्याने विव्यप्त केलेली सामग्री म्हणजेच यू जी सी हे एक स्वस्त मार्ग बनली त्या आहे त्यामुळे वापरकर्त्याचे उत्पन्न केलेली सामग्री हे फुल फॉर्म यूजीसी याचा आहे त्यामुळे आन्सर येणार आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की कॅम्प्युटर शब्दावलीत डेटा क्षमतानुसार खालीलपैकी कोणते सर्वात मोठे आहे तर मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये आला होता तर मित्रांनो संगणकामधील स्टोरेज युनिट संगणका स्टोरेजच्या सर्वात सामान्य युनिटला बाईट असे आपण म्हणतो जे एट बीड्सच्या बरोबर असतात म्हणजे संगणक मेमरी लाखो बाईटनी बनलेली असते व संगणक भरलेल्या सर्व डेटाही आणि माहिती तसेच प्रिलोड केलेला प्रोग्राम बाईटच्या रूपात संग्रहित केला जातो जसे की जी बी म्हणजेच गिग बाईट यम बी म्हणजेच एम बी म्हणजेच मेगा बाईट आणि परत के बी म्हणजेच किलो बाईट तसेच टी बी म्हणजे टेराबाईट तर मित्रांनो या आणि यापैकी सगळ्यात जास्त टी बी म्हणजेच टेराबाईट याच हे सगळ्यात जास्त आहे म्हणजेच यम बी म्हणजेच वन झिरो 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 तर बाईट तर जी बी म्हणजे वन झिरो 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 थ्री बाईट तसेच टी बी म्हणजे झिरो झिरो फोर बाईट त्यामुळेच टी बी हे कॅम्प्युटर शब्दावली डेटा क्षमतानुसार सर्वात मोठे आहे त्यामुळे आन्सर येणार आहे बी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की रचना आणि कार्याचे आधारे पुढील वेगळी गोष्ट ओळखा फेसबुक जीमेल माय स्पेस आणि लिंक लिंकेड इन तर मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला सहा सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये तर मित्रांनो आपण पहिले फेसबुक बघूया तर फेसबुक हे पहिले तर मित्रांनो फेसबुक हा एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जी आपल्याला कुटुंब आणि मित्रासह हो, ऑनलाईन कनेक्ट करणे आणि सामायिक करणे सुलभ करते जसे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेले फेसबुक हार्डवेअर विद्यापीठात प्रवेश घेत असताना मार्क झुकर बॅरगरने दोन हजार चारमध्ये तयार केले होते आज फेसबुक जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग आहे त्याचमुळे जगात जगभरात एक अब्जाहून अधिक वापरकर्ते या फेसबुकवर आहे त्याचप्रकारे आता आपण मायस्पेस बघूया तर मायस्पेस हे जुलै दोन हजार पाच मध्ये न्यूज कॉर्पोरेशनने पाचशे ऐंशी दशलक्ष डॉलरमध्ये ते विकत घेतले होते आणि जून दोन हजार सहामध्ये याहू आणि गुगलला ते मागे टाकत अमेरिकेतील सर्वात भेट दिलेली वेबसाईट ती बनली त्यामुळे मायस्पेसचं तंत्रज्ञान पॉप संस्कृती आणि संगीत यावर महत्वपूर्ण प्रभाव होता हे जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे हे पहिले सामाजिक नेटवर्क बनले हे अशा प्रकारे मायस्पेस आहे तर आता आपण ऑर्कुट बघूया तर ऑर्कुट ही दोन हजार आठमध्ये भारत आणि ब्राझीलमधील सर्वाधिक भेट दिलेली वेबसाईट पैकी एक आहे व गुगलने बावीस जानेवारी दोन हजार चार रोजी शांतपणे ऑर्कुटला लॉन्चसुद्धा केले होते तर मित्रांनो त्याचप्रकारे आता आपण लिंकेड इन बघू तर लिंकेड इन हा एक सामाजिक नेटवर्क आहे जे व्यावसायिक नेटवर्क आणि करिअर विकासावर लक्ष केंद्रित करते आपण आपलं सारांश प्रदर्शित करण्यासाठी किंवा नोकरी शोधण्यासाठी व अध्यने पोस्ट करून आणि इतर लोकांशी संवाद साधून आपली व्यावसायिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हे लिंकेड इन वापरू शकता त्याचप्रकारे आता आपण जीमेल बघू तर जीमेल ही एक विनामूल्य वेब आधारित जीमेल सेवा आहे जी सध्या गुगलवर चाचणी केली जात आहे जी वापरकर्त्यांना संदेशासाठी एक गिग स्टोरेज प्रदान करते आणि विशिष्ट संदेश शोधण्याची क्षमता प्रदान करते त्यामुळे जीमेल प्रोग्राम सलग संबंधित संदेशाचे आपोआपण करते अशा प्रकारे हे जीमेल जीमेलनी तीनही पर्यायापैकी वेगळा आहे त्यामुळे याचा आन्सर येणार आहे जीमेल तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की ट्विटर सामान्यतः कशासाठी वापरले जाते हा क्वेश्चन तुम्हाला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा अकरामध्ये आला होता मित्रांनो ट्विटर ही एक सोशल मीडिया साईट आहे जी की आणि त्याचा मुख्य हेतू हे लोकांना जोडणे आणि लोकांना त्यांचे विचार मोठ्या प्रेक्षकांसह हो, सामायिक करण्यासाठी अनुमती देणे आहे आणि ट्विटर हे दोन हजार सहामध्ये लॉन्च झाले होते त्याचप्रकारे ट्विटरवर शंभर दशलक्ष सक्रिय वापर करते आणि मिलियन दशलक्ष ट्विट्स वापरले जातात त्याचप्रकारे बातमी बातमी प्राप्त करण्यासाठी हाय प्रोफाईल सेलिब्रेटिंगचे अनुसरण करण्यासाठी किंवा जुन्या हायस्कूल मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी ट्विटरचा वापर आपण करतो त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सोशल नेटवर्किंग आणि हे परस्पर संवाद म्हणजे हे स स्कायपसाठी वापरला जातो आणि हे इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे जीमेलसाठी वापरला जातो आणि सोशल नेटवर्किंग हा ट्विटरसाठी वापरला जातो त्यामुळे आपला ॲन्सर येणार आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ई टी एच म्हणजे काय आहे तर मित्रांनो ई टी एच म्हणजे ई टी ची स्थापना सात फेब्रुवारी रोजी स्विफ्ट कॉर्पोरेशन यांनी केली होती तसेच ते एक ऑक्टोबर पंधराशे पंचावन्न रोजी ज्युरिक शहरातील विविध ठिकाणी पॉलिटेक्निक संस्था म्हणून पहिले व्याख्यान देण्यास त्यांनी सुरुवात केले होते त्याचप्रकारे आर्किटेक्चर सिव्हिल अभियांत्रिकी यांत्रिकी अभियांत्रिकी रसायनशास्त्र वणीकरण आणि गणित व नैसर्गिक विज्ञान साहित्य आणि सामाजिक व राजकीय विज्ञान हे संगणकाद्वारे क्षेत्रातील आत्महतिक विभाग सुरुवातीला सहा विद्याशाखांचा समावेश होता त्यामुळे हे ई टी एस म्हणजे उच्च, उच्च शिक्षणासाठी संगणक हे आहे त्याचमुळे आपला आन्सर येणार आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की सहसा संदर्भात ब्रॉडबँड हा शब्द कशासाठी वापरला आहे तर मित्रांनो ब्रॉडबँडचे नाव ऐकताच आपल्याला इंटरनेट कनेक्शनचा चित्र आपल्याला दिसतो व हे जे ब्रॉडबँड कॉमनली रेफर्स करतो ते हाय स्पीड, हाई स्पीड इंटरनेट ला जे की नेहमी ऑन आन राहतं आणि ट्रॅडिशनल डायल अप ॲक्सेस ती फास्ट इंटरनेट प्रदान करते हे एक फिक्स असल्यामुळे त्याला नेहमी चेंज करता येत नाही पण घरात बिझनेस बिझनेस किंवा या स्कूल यासाठी उपयुक्त होतात कारण हे कमी किमतीमध्ये चांगला इंटरनेट फॅसिलिटी प्रदान करत असते त्यामुळे स्वस्त असल्यामुळे सगळे युजर जास्त उपयोग करत असतात त्याचमुळे तसेच या ब्रॉडबँडचा फुल फॉर्म आहे ब्रॉड ब्रॉडबँड विथ व विडबँडची फ्रिक्वेन्सीचा उपयोग केला जातो अशा प्रकारे ब्रॉडबँड ब्रॉडबँड म्हणजेच इंटरनेट होय त्यामुळे ऑप्शन आहे सी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणती सॉफ्टवेअर फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी किंवा चित्रेसाठी वापरला जातो तर मित्रांनो याचा आन्सर आहे फोटोशॉप कारण फोटोशॉप प्रतिमा संपादनाच्या अगदी शेवटी संकाला फोटोशॉप आहे ज्याचा वास्तविक प्रतिस्पर्धा नाही ज्यांच्या वास्तविक प्रतिस्पर्धा नाही यांचे स्तरीत संपादन रेखांकन मजकूर आणि थ्री डी इमेजिंग साधने करणास्तव ते उद्योग मानक आहे त्यामुळे मित्रांनो फोटोशॉप फोटोशॉप हे सर्वात प्रतिमा संपादन क्षमता प्रदान करते जरी हे नेहमीच त्या परिणामाचे उत्पादन इतके सोपे म्हणून करत नाही पण लाईट रूम इतर काही उत्पादने केल्याने हे एक अप्रिय सर्वप्रवाह ऑफर करत आहे त्यामुळे फोटोशॉप हे सॉफ्टवेअर फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी किंवा चित्रे वापरण्यासाठी यूज होतो त्यामुळे आन्सर आहे बी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की स्काईप सहसा कशासाठी वापरले जाते हा क्वेश्चन तुम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये आला होता तर मित्रांनो स्काईप असे सॉफ्टवेअर आहे जे जगातील संभाषणे सक्षम करते तसेच व्यक्ती आणि व्यवसाय स्काईपवर विनामूल्य व्हिडिओ आणि व्हाईस वन टू वन आणि ग्रुप कॉल करण्यासाठी तत्काळ संदेश पाठवितात आणि स्काईपवर इतर लोकांसह फाईली सामाजिक करतात त्याचप्रकारे स्काईप हा एक अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे आणि तो वापरकर्त्यांना इंटरनेटवरून त्वरित मॅसेज करतो फाईल ट्रान्सफर करतो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हॉइस कॉल करण्यास परवानगी सुद्धा देतो त्याचप्रकारे असे सांगितले की सॉफ्टवेअरचा वापर दोनशे दशलक्ष लोक करत असतात व मित्रांनो आता हे कोरोना व्हायरस आले आहे तर या कोरोना व्हायरस हे जगभर जगभरात पसरलं तर या दरम्यान स्काईपचा वापर हा चाळीस दशलक्ष चा लोकांचा वापर जास्त वाढलेला आहे त्याच प्रकारे एकाच वेळी करण्यासाठी लाखो का लाखो लोक आधीपासूनच स्काईप वापरत असतात व हे परस्पर संवाद साधण्यासाठी सुद्धा असतो त्यामुळे आपला आन्सर येणार आहे बी परस्पर संवाद साधण्यासाठी स्काईपचा वापर केला जातो त्यामुळे आन्सर येणार आहे बी कि एकोणाशे ऐंशीच्या दशकात भारतातील दूरचित्रवाणी संदर्भात काय महत्वाचे आहे हा क्वेश्चन तुम्हाला सहा सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये आला होता तर मित्रांनो भारतीय छोट्या पडद्यावरील प्रोग्रामिंग ची सुरुवात ही एकोणविशे ऐंशीच्या दशकातच सुरू झाली होती त्याच प्रकारे मित्रांनो ही एकच राष्ट्रीय वाहिनी होती ती म्हणजे दूरदर्शन ही दूरदर्शन एकच ही सरकारच्या मालकीची होती त्यावेळेस रामायण आणि महाभारत यासुद्धा मालिका आपल्याला पहिल्या टेलिव्हिजन मालिका बनल्या होत्या त्याचप्रकारे हे जे एकोणावीसशे ऐंशीच्या दुर्धात बरेच लोक टेलिव्हिजन संस्थाच्या मालकीचे होऊ लागले होते त्याचप्रकारे भारतातील दूरदर्शन उद्योग खूप वैविध्यपूर्ण आहे आणि भारतातील बऱ्याच अधिकृत भाषामध्ये हजारो कार्यक्रमची तयार करतो त्याच प्रकारे दूरदर्शनचे जाळे जास्तीत जास्त वेगवान विस्तार झालेला आहे त्यामुळं आन्सर येणार आहे सी तसेच प्रकारे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारतात खाजगी मालिकेचा उपग्रह चित्रवाणी वाहिन्या कोणत्या वर्षी दिसू लागल्या हा क्वेश्चन सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये आला होता मित्रांनो भारतीय छोट्या पडद्यावरील प्रोग्रामची सुरुवात ही एकोणावीसशे ऐंशीच्या दशकातच सुरू झाली होती तर मित्रांनो यावेळी सरकारच्या मालकीचे फक्त एकच वाहिनी होती ते म्हणजेच दूरदर्शन तर मित्रांनो तशाच प्रकारे भारतातील महाकाव्याच्या आधारित रामायण आणि महाभारत हे सुद्धा होते व हे पहिल्या टेलिव्हिजन मालिका सुद्धा बनल्या होत्या पण हा चॅनल होता त्यानंतर परत आणखी एक दुसरा चॅनल उघडला व तो म्हणजेच डी टू हा डी डी टू अशा प्रकारे चॅनल उघडल्यानंतर केंद्र सरकारने एकोणावीसशे मध्ये एक पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वात मालिका या सुरू झाल्या त्याच त्यानंतर त्यांनी खाजगी आणि विदेशी भाग घेण्याची सुद्धा परवानगी देऊन टाकली त्या त्यापासून म्हणजेच एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतर खाजगी चॅनलला सुरुवात झाली तसेच ते चॅनल ही इमेज बघा त्यामध्ये झी सी झी टी व्ही आहे आज तक आहे स्टार उत्सव म्हणजे बरेच चॅनल यामध्ये आहे जसे की सी एन एन स्टार टी व्ही झी टी व्ही ई टी व्ही आणि सन टी व्ही अशा प्रकारे हे चॅनल खाजगी आहे व हे एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये चालू झाले त्यामुळे सुमारो एक सुमारे एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये खाजगी वाहिन्या सुरू झाल्या त्यामुळे आन्सर येणार आहे सी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की इंटरनेटच्या संदर्भात ओळखा यामधील चुकीची जोडी कोणती तर मित्रांनो आता आपण याच्यामधलं चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे हा क्वेश्चन तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार तेरामध्ये आला होता तर याचा आन्सर आहे तर पहिले आपण बघूया की डॉट कॉम कमर्शियल वेबसाईट तर मित्रांनो ही अशी वेबसाईट आहे जी कोणत्याही प्रकारची कमाई किंवा रोख प्रवाह निर्माण करते जी त्या राज्यासह हो दाखल केलेल्या ना नफा संस्थाच्या अंतर्गत नाही तर मित्रांनो ही जी वेबसाईट आहे ती उत्पादन विकत जाहिराती विक्री सेवा विक्री करत असाल तर आपली साइड म्हणजेच कमर्शियल साईड आपण या आपण याचा यूज करू शकतो म्हणजे आपला आन्सर म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे त्याचप्रकारे आता आपण बघूया की ई डी यू म्हणजेच एज्युकेशनल वेबसाईट तर मित्रांनो ही साईट एज्युकेशनसाठी आहे मुळात ही जगातील कोठेही शैक्षणिक संस्थेसाठी आहे प्रत्येक एज्युकेशनची माहिती किंवा नोंदणी आपण या साईटवर करू शकतो त्यामुळे ही साईटसुद्धा करेक्ट आहे प्रकारे आता आपण साथ जी ओ व्ही म्हणजेच गव्हर्मेंट वेबसाईट हे बघूया तर गव्हर्मेंट हे नाव शासन या शब्दापासून निर्माण झाले आहे व हे सरकारी वेबसाईट आहे ती सरकारी संस्थांकडून प्रतिबंधित वापर ही दर्शवत असते त्यामुळे ही गव्हर्मेंट वेबसाईटचा यूज होतो तशाच प्रकारच प्रकारे आता ही अक ही अकाउंटिंग वेबसाईट म्हणजेच ही इनकरेक्ट आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी तशाच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील की खालीलपैकी योग्य जोडी ओळखा तर मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला एकोणतीस मे दोन हजार सोळामध्ये आला होता याचा आन्सर आहे ए उबंडू ऑपरेटिंग सिस्टीम कारण उबंडू ऑपरेटिंग सिस्टीम ही कॅननिकल लिमिटेडद्वारा प्रयोजित उबंडू नवशिक्केसाठी एक चांगला वितरण मानला जातो तसेच ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती प्रामुख्याने वैयक्तिक संगणासाठी होती परंतु ती आता सर्व्हरवर देखील वापर वापरली जाऊ शकते मित्रांनो हा जो उबंडू हा शब्द आफ्रिकन झुलू भाषेचा आहे आणि इतरांकडे तो मानवता म्हणून अनुवादित आहे हा जो उबंडू आहे ही क्लाउड संगणकासाठी एक लोकप्रिय ऑपरे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्यामध्ये ओपन स्टॅक समर्थक आहे तसेच उबंडूचे नाव उगुंडूच्या नगुनी नंतर ते ठेवले थे गेले होते जे कॅनोनिकल म्हणजे मी सर्वजण आहोत म्हणून मी आहे या शब्दाचा अर्थ इतरांना मानवता असे सुद्धा सूचित केले जाते अशा प्रकारे आपला आन्सर येणार आहे उबंडू म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम त्यामुळे आन्सर ए, ए आहे त्याच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे उलट कालनुक्रमानुसार दिसणारी जोडी ओळखा हा क्वेश्चन तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार तेरामध्ये आला होता मित्रांनो तर याचा हे बघा मित्रांनो पहिला आहे मेन फ्रेम कम्प्युटर हा होता एकोणावीसशे बावन्नमध्ये त्याच प्रकारे नेक्स्ट आहे डेस्कटॉप हा एकोणावीसशे चौसष्टमध्ये आला होता याचा शोध लागला होता त्याचप्रकारे लॅपटॉप हा एकोणावीसशे मध्ये यांचा शोध लागला होता त्यानंतर आहे टॅबलेट हे टॅबलेट दोन हजारमध्ये यांचा शोध लागला होता प्रकारे मेन फ्रेम डेस्कटॉप लॅपटॉप आणि टॅबलेट अशा प्रकारे ते काल त्यांनी केले होते तर मित्रांनो मेन फ्रेम आणि डेस्कटॉप हा पहिला ऑप्शन आहे त्याचप्रकारे त्यानंतर येणार आहे डेस्कटॉप टू लॅपटॉप त्याचप्रकारे मित्रांनो यानंतर आपलं लॅपटॉप टू टॅबलेट असं यायला पाहिजे होते पण इथे आले टॅबलेट आणि लॅपटॉप त्यामुळे हे आन्सर चुकीचं आहे तर त्यामुळे आपला हेच आन्सर कालानुक्रम दिसणारी जोडी नाही आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी तसंच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की ए आय सी टी ई हे काय म्हणजेच काय तर हा क्वेश्चन तुम्हाला सात ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये आला आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा एक संक्षिप्त रूप म्हणजेच ए आय सी टी ई तर मित्रांनो ए आय सी टी ई ही देशातील तांत्रिक शिक्षणासाठी एक वैज्ञानिक संस्था म्हणून आहे त्याचप्रकारे राष्ट्रीय स्तरीय परिषद सुद्धा ही आहे मित्रांनो ए आय सी टी ई ही स्थापना झाली कारण भारतातील शिक्षण व्यवस्थेच्या विकासास प्रोत्साहन मिळावे व या उद्देशाने त्याची स्थापना केली होती त्यामुळे भारतातील संस्थांची तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेचे प्रोत्साहन देत ते भारतात विशिष्ट पत विशिष्ट प्रकारागत किंवा पदचूर आणि पदवीधर कार्यक्रमाच्या अधिकृतीसाठी ती जबाबदार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो यू जी सी ही यू जी सीमुळे सुद्धा यू जी सी केवळ भारतातील विना तांत्रिक शिक्षणाची मान्यता देते त्यामुळे युनिव्हर्सल ग्रँड कमिशनमध्ये असणारा फरक हा मुख्य मुद्दा आहे तशाच प्रकारे भारतातील तांत्रिक शिक्षणाच्या विकासासाठी आणि नियोजनासाठी ए आय सी टीची संबित प्रयत्न असते त्याचप्रकारे ए AICT आय सी टी ही ए आय सी टी ई ही नवी दिल्ली येथे बँगलोर भोपाळ चेन्नई चंदीगड गुवाहाटी हैदराबाद मुंबई कानपूर तिरुअनंतपुरम आणि कोलकाता अशा वेगवेगळ्या शहरामध्ये ए आय सी टी ची कार्यरत प्रक्रिये कार्यालय आहे अशा प्रकारे तीनही आन्सर याचं करेक्ट आहे त्यामुळे ऑप्शन येणार आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की ट्रॅफिक सिग्नल हे कोणत्या संप्रेषणाचे उदाहरण आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला तेवीस जून दोन हजार दोन हजार एकोणावीस मध्ये आला होता मित्रांनो आताच्या काळात बघितलं तर एकवीसव्या शतकाकडे पाहत आहोत तेव्हा व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअल संस्कृतीच्या युगात चिन्हे आणि संकेत चिन्हे खूपच आयात संप्रजनाची साधने बंदी आहे चिन्हावरूनच आपल्याला ओळखावं लागतं त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही ही इमेज बघा त्यावरून तुम्हाला लवकरच कळेल तर पहिली इमेज बघा तर त्यावर धूम्रपानविषयी काहीतरी सांगितलं आहे तर त्या त्याचं म्हणजे मिनिंग असं आहे की येथे धूम्रपान करू नये अशा प्रकारे हा सिम्बॉल आहे तर त्याचप्रकारे आता आपण नेक्स्ट ऑप्शन बघू की नेक्स्ट एक्झाम्पल बघू की ट्रॅफिक सिग्नल तर मित्रांनो ट्रॅफिक सिग्नल हे नॉन व्हर्बल संप्रेषणाचे एक उदाहरण आहे आणि हे बघा पहिलं आहे रेड त्यानंतर येलो आणि त्यानंतर ग्रीन तर मित्रांनो एल्लेचं आहे की ते थांबण्यासाठी आहे आणि ते स्लो आणि डाऊनसाठी आहे त्याचप्रकारे प्रकारे थर्ड ऑप्शन थर्ड आहे की जा असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे आपल्याला चिन्हावरूनच समजून घ्यावं लागतं अशा प्रकारे हे ट्रॅफिक सिग्नलचं उदाहरण आहे त्यामुळं येणार आहे आपला आन्सर नॉन व्हर्बल म्हणजे शाब्दिक तशाच प्रकारे आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू वर्गामध्ये शिकवताना पॉवर पॉईंट सादरीकरण उपयुक्त आहे याच काय कारण आहे हा क्वेश्चन तुम्हाला सात ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये आला होता मित्रांनो पॉवर पॉईंटचा यूज करून विद्यार्थ्यांना शिकवलं तर खूप उपयोगी पडतो कारण आपली जी पण कन्सेप्ट आहे ती क्लिअर लवकर होते आणि मल्टीमिडियाच्या माध्यमातून आपले हे स्पष्टीकरण जे पण असले ते आपल्याला समजून सांगायचे असते ते अधिक अस सोपं व लवकर कळतं त्याचप्रकारे विद्यार्थ्यांचे सर्व सुद्धा त्या पॉवर पॉईंटवर असते त्यासाठी सुद्धा ती मदत होत असते त्याचप्रमाणे जो पण आपला शिकवण्याचा पॉईंट आहे तो चांगल्याप्रमाणे आणि अट्रॅक्टिव्ह बनतं त्यामुळे आपण इमेज व्हिडिओ आणि ऑडिओ अशा प्रकारे सुद्धा ते वापरून आपल्याला लवकरात लवकर ते आकर्षित करून आपण बनवू शकतो त्याचप्रकारे विद्यार्थ्यांना हे अधिक सोपं असतं जो पण आपला शिकवण्याचा पॉइंट असतो तो अधिक चांगल्या प्रकारे टीचर एक्सप्लेन करून अट्रॅक्टिव्ह बनवण्याचं कारण हे पॉवर पॉईंटमुळं होत असते त्यामुळं आपला आन्सर येणार आहे डी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की इंटरनेटच्या संदर्भात सर्व्हर द्वारे अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या ब्राउझरद्वारे वेबसाईटवर पृष्ठे तयार आणि संपादित करण्याची परवानगी दिली जाते त्या नावाला काय म्हणतात हा क्वेश्चन तुम्हाला सोळा एप्रिल दोन हजार मदे आला होता तर मित्रांनो याचा आन्सर आहे विकी कारण विकी हे एक माध्यम आहे ज्यामध्ये कोणालाही प्रवेश असल्यास ते प्राप्त केले जाऊ शकते प्रथम म्हणजे विकी हा पहिला विकी वेब आहे याचा उपयोग अमेरिकन संगणक प्रोग्रामर वार्ड कनिंगम यांचे एकोणविसशे चौ चौऱ्याण्णवमध्ये त्यांनी तयार केले होते आणि एकोणविसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी सी टी डॉट कॉमवर लॉन्च केले त्याचप्रकारे विकी सॉफ्टवेअर हे विकी इंजिन किंवा विकी अनुउप्रयोग म्हणून ते ओळखले जाते त्याचप्रकारे ओळखले जाणारे हे एक सहयोगी सॉफ्टवेअर आहे जे विकी चालवते त्याचप्रकारे जे वापरकर्त्यांना वेब ब्राउजरद्वारे पृष्ठे किंवा प्रविष्ट तयार आणि सं संयोगितपणे तयार करण्यास ती संमती देत असते म्हणजेच परवानगी देत असते म्हणून त्याला आपण विकी असं म्हणतो त्यामुळे आन्सर येणार आहे डी तास प्रकारे, नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील की खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीमचे एक उदाहरण आहे हा क्वेश्चन तुम्हाला तेवीस जून दोन हजार एकोणवीस मध्ये आला होता मित्रांनो याचा आन्सर आहे डी म्हणजेच मायक्रोसॉफ्ट विंडोज कारण ऑपरेटिंग सिस्टीम हा एक सॉफ्टवेअर आहे जो हार्डवेअरशी संप्रेषण करतो व इतर प्रोग्राम चालवण्यासाठी सुद्धा परवानगी देतो मित्रांनो हा जो ऑपरेटिंग सिस्टीम आहे हा एक शक्तिशाली सामान्यत मोठा प्रोग्राम असतो जो संगणकावरील हार्डवेअर आणि इतर सॉफ्टवेअर नियंत्रित आणि व्यवस्थापित करत असतो तसेच ऑपरेटिंग सिस्टीमचे जे उदाहरण आहे ते मायक्रोसॉफ्ट विंडो आहे जसे की विंडोज टेन विंडोज एट विंडोज सेवन विंडोज विस्टा विंडोज एक्स पी अशा प्रकारे हे विंडोजचे ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे त्यामुळेच मायक्रोसॉफ्ट विंडोज हे हे आपलं आन्सर येणार आहे तसे आहे की कॉपीराईट कायदा संरक्षित कसे करते हा क्वेश्चन तुम्हाला सात ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये आला होता मित्रांनो कॉपीराईट हा बौद्धिक संपत्तीचा एक प्रकार आहे जो सामान्यत मर्यादित काळासाठी त्यांच्या मालका सर्जनशील कार्याच्या प्रती बनवण्याची अन्य ना अधिकार आहे त्यामुळे ही इमेज बघा जसे की सर्जनशील कार्य साहित्यिक कामे जसे की लिटरेचर वर्क बुक्स मॅगझिन वेब पेज म्हणजेच आर्टिक्स वर्क्स काल कला म्हणजेच कलात्मिक कामे हे उदाहरणार्थ चित्रे ड्रॉइंग फोटोग्राफ्स म्युझिकल वर्क गीत किंवा स्कोअर व साऊ साऊंड रेकॉर्डिंग बघितलं तर म्यू मूवी आणि रेकॉर्डिंग असे संरक्षित कार्य आहे त्यामुळे कॉपीराईट सार्वजनिक कायद्याद्वारे मंजूर केले जाऊ शकतात याचा अर्थ असा आहे की एखाद्या विशिष्ट राज्याच्या कायद्याद्वारे प्रदान केलेले कॉपीराईट त्या विशिष्ट अधिकार क्षेत्राच्या पली पलीकडे ते वाढू शकत नाही अशा प्रकार ना प्रकारे हा कॉपीराईट कायदा असतो तर म्हणजेच आपला आन्सर येणार आहे ए त्याच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की खाली संगणकीय संदर्भात इंटरनेटची योग्य जोडी ओळखा हा क्वेश्चन तुम्हाला सहा सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये आला होता तर मित्रांनो याचा आन्सर आहे टी व्ही तर इंटरनेटच्या संदर्भात टी बी मेमरी स्टोरेज ही योग्य जोडी आहे कारण टेरा बाईट म्हणजे टी बी संगणक संचय क्षमतेचे एक उपाय जे अंदाजे दोन ते चाळीसव्या ऊर्जा किंवा दहा ते बारावी ऊर्जा असते जे एक ट्रिलियन बाईट इतके असते त्यामुळे इंटरनेटच्या संदर्भात टी बी हे मेमरी स्टोरेज युनिट आहे त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणक आधारित संदर्भात एक टाईप टाईप सेट फॉन्ट सेटवर प्रक्रिया करणाऱ्या शब्द विशेष भारतीयांसाठी वापरला जातो हिंदीसह भाषा सहज वापरता येणारी मराठी विशिष्ट सॉफ्टवेअर ओलांडून आणि मदतीशिवाय ऑपरेटिंग सिस्टीम कन्व्हर्ट याला काय म्हणतात तर याला युनिफॉर्म म्हणतात कारण सॉरी युनिकोड म्हणतात याचं कारण असं आहे की भारतीय संगणक स्क्रिप्ट आणि भाषा म्हणजेच युनिकोड तर युनिकोड इनपुट सॉरी इनपुट विशिष्टच अंतर्भूत आहे युनिकोड हा एक संगणकावर वापरकर्ता आहे व प्रत्यक्ष कीबोर्ड थेट समर्पित नसलेले वर्ण एकतर डिस्प्लेमधून निवडणूक किंवा की फिजिकल कीबोर्डवरील काही विशिष्ट टाईप केलेले जाऊ शकतात अशा प्रकारे हे युनिकोड आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील नवीन माध्यमाची कालानुनुसार व्यवस्था करा हा क्वेश्चन तुम्हाला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये आला होता मित्रांनो याचा आन्सर येणार आहे सी कारण मित्रांनो आपण बघितलं तर पहिले आहे हॉटमेल तर मित्रांनो हॉटमेल ही जगातील विनामूल्य वेब आधारित ईमेल ऑफर करणारी सर्वात पहिली सेवा आहे अशा प्रकारे एकोणावीसशे शहाण्णवमध्ये हॉटमेलने पहिल्या सार्वजनिक पेपमध्ये सेवांपैकी एक म्हणून सुरू केले व याची स्थापना सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ यांनी केले होते त्याचप्रकारे पुढचा पुढे आहे पुढचं ऑप्शन आहे की फेसबुक हे फेसबुक ही एक सोशल नेटवर्किंग आहे जी फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये थेफिक बुक म्हणून सुरू केली होती त्याचप्रकारे नंतर आहे यूट्यूब तर चार्ड हर्ली स्क्रिप्ट चैन आणि जावेद करीम यांनी पेपलसाठी काम केले होती व यांनी मूळ कल्पनांची नावे दिल्यानंतर तेवीस एप्रिल दोन हजार पाच रोजी व्हिडिओ अपलोड केला व हे एकत्रित करून चार फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी यूट्यूब डॉट कॉम हे डोमेन नाव सक्रिय केले गेले अशा प्रकारे हे अनुक्रमानुसार लावले गेले त्याचप्रकारे मित्रांनो नेक्स्ट आहे ट्विटर तर मित्रांनो हे जेक टोर्सी नूह ग्लास बीज स्टोन आणि इवान विलियम यांनी मार्च दोन हजार सहामध्ये तयार केले होते अशा प्रकारे हे अनुक्रमाने सुद्धा लावले आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी ट्विटर प्रकारे मित्रांनो आपला आन्सर सी येणार आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते प्रक्रिया आणि विश्लेषण करण्यासाठी वापरलेले वापरले परिणामवाचक डेटा सॉफ्टवेअर आहे मित्रांनो याचा आन्सर येणार आहे एस पी एस एस कारण एस पी एस एस हे एकोणावीसशे अडुसष्टमध्ये सादर केले होते हे सामाजिक विज्ञानातील सांख्यकिक विश्लेषण सुलभ करण्यासाठी मुळात विकसित केले गेले आणि एस पी एस एस हे मेन फ्रेम कॅम्प्युटरवर चालवण्यासाठी हे डिझाईन केले होते आणि हे अठ्ठावीस जुलै दोन हजार नऊ रोजी आय बी एमने जाहीर केले की एस पी एस एस हे वन पॉईंट टू अब्ज रोख रकमेसाठी खरेदी करीत आहे आणि हे एस पी एस एस हे सर्वात लोकप्रिय सांख्यिक संकुल संकुल एक अत्यंत जटिल डेटा विश्लेषण करू शकते अशा प्रकारे हे एस पी एस एस येस व हे hey, एस पी एस एसचं फुलफॉर्म स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स असे आहे त्यामुळे खालीलपैकी विश्लेषण करण्यासाठी वापरले परिणाम वाचक डेटा सॉफ्टवेअर हे एस पी एस एस आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे बी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की उत्तरत्यामध्ये संगणक स्मृती परिणामच्या खालील युनिटची व्यवस्था करा हा क्वेश्चन तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार तेरामध्ये आला होता तसेच बाईट गिगाबाईट बीट मेगाबाईट की टेराबाईट याला आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचा आहे जसे की मित्रांनो मित्रांनो याचा आन्सर ए आहे कारण ही इमेज बघा याच्यावरून तुम्हाला लवकरच लक्षात येईल की पहिला आहे बीट तर बीट हे संगणकामधील सर्वात लहान डेटाचे नाव बीट आहे हे झिरो ते एक, एक तर बीटचे एक बायनरी मूल्य त्यान आहे त्यानंतर आहे बाईट हे बऱ्याच कॅम्प्युटर प्रणालीमध्ये बाईट हे डेटाचे एकक आहे जे आठ बायनरी अंकाचे असते त्यानंतर आहे किलो किलो है तर किलोबाईट हे एक हजार बाईटची असते त्यानंतर आहे मेगा तर मित्रांनो मेगा हे एक हजार चोवीस के बी म्हणजेच मेगा त्यानंतर आहे गिगा तर गिगा हे एक हजार चोवीस यम बी म्हणजेच गिगा अशा प्रकारे त्यांनी क्रमानुसार लावले आहे तसंच म्हणजे मग बीट बाईट मेगा बाईट गिगा आणि टेराबाईट त्यामुळे आपला आन्सर येणार आहे ए त्या अशाच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की संवादाचे कार्यक्रम तंत्र तंत्रज्ञान पुढीलपैकी कोणते बरोबर आहे हा क्वेश्चन तुम्हाला सहा ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आला होता मित्रांनो याचा आन्सर येणार आहे सी स्टील फोटोग्राफी रेडिओ कॅम्प्युटर इन इन इंटरनेट इन, इन, मित्रांनो याचा आन्सर येणार आहे सी कारण पहिला आहे फोट स्टील फोटोग्राफी प्रथम छायाचित्रे कॅमेरात बनवलेले जगातील पहिले छायाचित्र जोसेफ निकफोर यांनी अठराशे सव्वीसमध्ये काढले होते व हेच छायाचित्र फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील निफ्सच्या स्टेटच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून ते घेण्यात आले होते त्याचप्रकारे हे स्टील फोटो फोटोग्राफी आहे त्यानंतर रेडिओ तर रेडिओ हे मार्कोनी यांनी इटालियन शोधक यांचे रेडिओ संप्रेषणाची वाप व्यवहारकर्त्या सिद्ध केली हे तुमच्यासाठी अठराशे प सॉरी हे अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी इटलीमध्ये पहिला रेडिओ सिग्नल पाठवला आणि ते प्राप्त केले त्याचप्रकारे मित्रांनो आहे त्यानंतर आहे कॅम्प्युटर तर पहिले डिजिटल कॅम्प्युटर ई e एन आय ए सी हे एकोणावीसशे चाळीसच्या दशकात कार्यरत झाला त्याचप्रकारे आता आहे की इंटरनेट तर यू एस ए डिपार्टमेंट ऑफ डेफन्स नेटवर्क व्यापकने सध्याच्या इंटरनेटचा आधार मानला गेला आणि हे एकोणावीसशे साठमध्ये झाला त्याचप्रकारे स्टील फोटोग्राफी रेडिओ कॅम्प्युटर आणि इंटरनेट त्यामुळेच आपला आन्सर येणार आहे सी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारतीय माध्यमाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा वृत्तपत्रे आय आर एस आणि टी व्ही तर टी व्हीच्या नंतर येईल टी आर पी कारण मित्रांनो बऱ्याच वेळा आपण टी व्ही पाहताना लोकांना पाहिले आहे आणि आपण चॅनल टी आर पी किंवा चॅनलचा टी आर पी सारख्या प्रोग्रामबद्दल ऐकले असेल व हे दिवसेंदिवस वाढतच आहे त्याचप्रकारे मित्रांनो टी आर पी हे एक दूरदर्शन रेटिंग पॉईंट आहे हे एक साधन आहे जे आपल्याला सांगते की कोणत्या चॅनलवर किंवा प्रोग्रामची सार्वजनिक पाहिली जाते किंवा टी व्ही किंवा प्रोग्रामची लोकप्रिय लोकप्रियता दर्शवते टी आर पी रेट हा एक असा पॉईंट आहे ज्यावर टी व्ही चॅनलच्या टी आर पीची गणना केली जाते मित्रांनो जेव्हा एखादा फिल्म स्टार जेव्हा त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एखाद्या प्रोग्राममध्ये येतो तेव्हा त्या ते प्रोग्रामची टी आर पी आपोआप वाढत जाते कारण लोकांना त्या चित्रपटाच्या स्टारला जास्त बघायला आवडते म्हणून आता आपल्याला समजलंच असेल की टी आर पी हा टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट आहे त्यामुळे टी व्हीनंतर टी आर पीच येईल त्यामुळे आपला आन्सर येणार आहे ए त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेट सुविधांचे कालक्रम खालीलपैकी कोणते बरोबर आहे हा क्वेश्चन तुम्हाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये आला आहे मित्रांनो याचा आन्सर येणार आहे डी ॲमेझॉन गुगल फेसबुक फेसबुक आणि स्नॅपचॅट मित्रांनो ही इमेज बघा याच्यावरून तुम्हाला लवकरच कळेल की पहिला आहे ॲमेझॉन तर मित्रांनो ॲमेझॉन हे पाच जुलै दो एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी फाउंड केले होते वॉशिंग्टन येथे जेफ बेझोस यांनी याची स्थापना केली प्रकारे नेक्स्ट आहे गुगल तर गुगल एल एल सी ही अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी इंटरनेटशी संबंधित सेवा आणि उत्पादनामुळे माहीर आहे ज्यात ऑनलाईन जाहिरात तंत्रज्ञान आणि शोध इंजिन क्लाऊन संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश होतो हा चार सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॅरी पेज आणि सर्गन ब्रिन यांनी केले होते तसेच नेक्स्ट आहे फेसबुक तर फेसबुक हे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जो आपल्याला कुटुंब आणि मित्रासह ऑनलाईन करेक्ट करणे आणि सामाजिक करणे सुलभ करते आणि हे मार्क झुकरबर्गने दोन हजार चारमध्ये तयार केले होते त्याचप्रकारे पुढचं आहे की स्नॅपचॅट तर स्नॅपचॅट हा मल्टीमिडिया मॅसेजिंग ॲप आहे स्नॅपफोर्ड स्टॅनफोर्ड विद्यापीठातील इवान स्पिगल बॉबी मर्फी आणि रेगी ब्रा ब्राऊन यांनी माजी विद्यापीठाद्वारे स्नॅपचॅट तयार केले हे आठ जुलै दोन हजार अकरामध्ये याची सुरुवात झाली त्यामुळे मित्रांनो आपला आन्सर येणार आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की जुळणाऱ्या जोळ्या जो जुळवणाऱ्या जोड्या जोळा हा क्वेश्चन तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार तेरामध्ये आला होता मित्रांनो पहिला ऑप्शन बघितलं की जे पी ई जी फोटो पिच्चर त्याचप्रकारे जॉईंट फोटो ग्राफिक एक्सपर्ट ग्रुप होय त्याचप्रकारे हानिकारक आणि संकुचित प्रतिमा डेटा असण्यासाठी हे एक मानक प्रतिमा स्वरूप आहे ज्यामुळे हे सुद्धा जी पी ई जी फोटो पिक्चर करेक्ट ऑप्शन आहे त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की एम पी थ्री ऑडिओ व्हिडिओ मित्रांनो एम पी थ्री ऑडिओ व्हिडिओ हे सुद्धा केवळ ऑडिओसाठी वापरले जाऊ शकतात व एम पी फोर हे फाईल ऑडिओ व्हिडिओ स्टील प्रतिमा उपशीर्षक आणि मजकूर संचयित करू शकता व मित्रांनो तसेच हे तांत्रिक भाषेचे एम पी थ्री हे एक ऑडिओ कोडिंग आहे ऑडिओ कोडिंग स्वरूप आहे त्यामुळे एम पी थ्री ऑडिओ व्हिडिओ हे सुद्धा करेक्ट ऑप्शन आहे त्यामुळे हे दोन्ही आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे ए त्याच प्रकारे खालील की खालीलपैकी योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये आला होता तर तर मित्रांनो पहिलं ऑप्शन बघितलं तर पहिलं ऑप्शन आहे ॲमेझॉन सबीर भाटिया तर मित्रांनो ॲमेझॉन हा सबीर भाटियाने फाउंड नव्ह नव्हता केला तर ते फाउंड केलं होतं झेफ बेझॉसने त्याचप्रकारे ट्विटर तर ट्विटर मित्रांनो ज्युलियन बे अन्साजे तर यांनी नाही तर हे फाउंड फाउंड केलं होतं जॅक डोर्सी नुह ग्लास आणि स्टोन आणि इवान विल्सम यांनी ट्विटरचं फाउंड केलं होतं त्याचप्रकारे यूट्यूब बी टूप जिमी वेल्स यांनी नव नाही तर यूटूप हे चाड हर्ली आ, स्टीम चेन आणि जावेद करीम यांनी फाउंड केलं होतं त्याचप्रकारे मित्रांनो आता आहे गुगल सर्गी ग ब्रीन तर मित्रांनो सर्गी ब्रीन यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणासशे त्र्याहत्तरमध्ये झाला होता हा एक अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटरनेट उद्योजक आहे आणि लॅरी पृष्ठासह यांनी त्यांनी गुगलची सहस्थापना केली होती व हे ब्रिज आहे या व हे ब्रिन यांनी जगातील चौदाव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे व हे फोर्टी एट पॉईंट फाईव्ह मिलियन अब्ज डॉलर एवढ एवढी यांची संपत्ती आहे तर मित्रांनो गुगलची स्थापना ही सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॉरी पेच आणि सर्गई ब्रिन यांनी केली होती जसे की चार सप्टेंबर एकोणविशे अठ्ठ्याण्णव रोजी कॅलिफोर्नियामध्ये खाजगी कंपनी असणारी कंपनी म्हणून गुगलचा समावेश केला आहे त्यामुळे सर्ग त्यामुळे सर्गी ब्रेन यांनी गुगलला फाउंड केला आहे त्यामुळे आन्सर येणार आहे बी तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की वेब टू पॉइंट झिरो सुविधेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती योग्य विधाने आहे हा क्वेश्चन तुम्हाला एकोणतीस मे दोन हजार सोळामध्ये आला होता तर मित्रांनो याचा आन्सर आहे बी या सुविधांवरील सामग्री बहुतेक वापरकर्त्यांद्वारे तयार केली जाते याचं कारण असं आहे की सोशल मीडिया ब्लॉगिंग आणि वेब आधारित समुदायाद्वारे ऑनलाईन माहिती एकत्रितपणे सामायिक करणे आणि सामायिक करण्याच्या क्षमतेवर ते आधारित असते जसं की वेब टू पॉईंट झिरो हे वेबसाईट वापरकर्ते संवाद साधण्याची आणि माध्यमातून एकमेकांचा सहयोग करण्याची परवानगी देते त्याच प्रकारे वेब टू पॉईंट झिरो हे वेबसाईट वापरकर्त्यांद्वारे वेब, वेब, वापर वेब आधारित अनुप्रयोग विपरीत करत असतात त्यामुळे हे जे अनुप्रयांचा वापर करण्यास अनुमतीसुद्धा हे देत असतात तसेच वेब टू पॉईंट झिरोच्या मदतीने अगदी एक तांत्रिक वापरकर्त्या भिन्न ब्लॉग प्लॅटफॉर्मचा वापर करून सक्रियपणे संवाद साधू शकतात आणि वेबवर योगदान देऊ शकतात तसेच आज बहुतेक यशस्वी वेबसाईट वेब टू पॉईंट झिरो तंत्रज्ञान वापरत आहे त्यामुळे वेब टू पॉईंट झिरोच्या सुविधेच्या संदर्भात खालीलपैकी सुविधां सुविधांवरील सामग्री बहुतेक वापरकर्त्याद्वारे तयार केली जाते त्यामुळे आन्सर येणार आहे बी तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की खालीलपैकी संगणक आणि इंटरनेट संदर्भात योग्य जोडी ओळखा हा क्वेश्चन तुम्हाला सहा ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये आला होता मित्रांनो याचा आन्सर आहे टी वी म्हणजेच मेमरी स्टोरेज युनिट कारण मित्रांनो ही इमेज बघा यावरून तुम्हाला लवकरात लवकर लक्षात येईल तर पहिलं आहे बीट तर मित्रांनो बीट हे संगणकामधील सर्वात लहान डेटाचे नाव म्हणजेच बीट आहे हे झिरो ते वन एकतर बीटचे एक बायनरी मूल्य आहे त्याचप्रकारे आहे बाईट तर मित्रांनो बऱ्याच कॅम्प्युटर प्रणा प्रणालीमध्ये बाईट हे डेटाचे एकक आहे जे आठ बायनरी अंकाचे असते व हे एक बाईटचे एकक आहे त्याच प्रकारे आहे ऑक्टेट तर मित्रांनो ऑक्टेट हे सिस्टीममध्ये सिस्टीममध्ये सिस्टीम हा शब्द बाईटऐवजी आठ बीट युनिटसाठी वापरला जातो त्याच प्रकारे आहे किलोबाईट तर मित्रांनो एक किलो बाईट हे एक हजार किलो एक हजार बाईट एवढे आहे त्याचप्रकारे आहे मेगाबाईट तर मित्रांनो एक हजार चोवीस के बी म्हणजेच मेगाबाईट प्रकारे नेक्स्ट आहे गिगा तर मित्रांनो एक हजार चोवीस एम बी म्हणजेच गिगा तर त्याचप्रकारे त्यानंतर आहे टेराबाईट तर मित्रांनो टेराबाईट हे संगणक संचयनाच्या क्षमतेचे एक माप आहे आणि हे एक हजार चोवीस गिगा म्हणजेच टेरा बाईट त्यामुळे आपलं आन्सर येणार आहे टी बी मेमरी स्टोरेज युनिट तर खालीलपैकी संगणक आणि इंटरनेटच्या संदर्भात टी बी मेमरी स्टोरेज युनिट हे आहे त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेटवरील सर्व माहितीचा डेटा इंटरनेट सेवा पु पुरवठादाराने वा सरकारी नियमकाने सारखे महत्व द्यावे व त्यात वापरकर्ता आशय वेबसाईट आदी निकषांच्या आधारे भेदभाव करू नये किंवा वेगवेगळे शुल्क आकारू नये या तत्वासाठी इंग्रजीत कोणती सध्या वापरतात तर हा क्वेश्चन तुम्हाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये आला होता मित्रांनो याचा आन्सर आहे न्यूवल तटस्थता कारण कारण नेटवर्क तटस्थता किंवा निव्वळ तटस्थता हे तत्व आहे की इंटरनेट सेवा प्रदानाच्या आय एस पी सर्व इंटरनेट संप्रेषणांना समान वागणूक दिली पाहिजे तसेच वापरकर्ता सामग्री उपकरणे स्रोत पत्ता पत्ता किंवा पद्धत तसेच मित्रांनो निव्वळ तटस्थतेसह आय बी पी विशिष्ट ऑनलाईन सामग्रीसाठी हेतूपूर्वक ते रोखू शकार शक शकणार नाही तसेच धीमे होऊ शकणार नाही किंवा पैसे आकारू सुद्धा ते शकत नाही निव्वळ तटस्थता नियमांना सामान्य वाहक म्हणून ते संबोधले जाऊ शकते जसे की इंटरनेट रहदारीमध्ये इंटरनेटवर पाठविलेले सर्व भिन्न संदेश फाईल डेटा समाविष्ट त्यामध्ये असते जसे की ईमेल डिजिटल ऑडिओ फाईल डिजिटल व्हिडिओ फाईल व असे हे एवढे सगळे असतात तस तसेच निव्वळ तटस्थतेचे समर्थक ज्यात संगणक विज्ञान तज्ञ ग्राहक वकील मानवाधिकार संस्था आणि इंटरनेट सामग्री प्रदात्याचा समावेश असतो अशा प्रकारे इंटरनेटवरील सर्व माहितीचा डेटा इंटरनेट सेवा पुरवठाद्वारे किंवा सरकारी नियमाने सारखेच महत्त्व देते त्यात वापरकर्ता आशे वेबसाईट आदी किंवा निकषाच्या आधारे भेदभाव करू नये व वेगवेगळे वेग शुल्क आकारू नये या तत्वासाठी इंग्रजीत इंग्रजीत हे निव्वळ तटस्थता साध संज्ञा वापरतात त्यामुळे आपला आन्सर येणार आहे डी त्याचप्रकारे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा हा क्वेश्चन तुम्हाला सोळा एप्रिल दोन हजार सतरामध्ये आला होता तर मित्रांनो तर मित्रांनो पहिलं ऑप्शन बघितलं तर गुगल बिल गेट तर मित्रांनो लॅरी पेज आणि सरगई ब्रीन हे गुगलचे फाउंडर आहे म्हणजेच हे ऑप्शन रॉंग आहे तर नेक्स्ट ऑप्शन आहे की हॉटमेल टीम कुक तर मित्रांनो हॉटमेलचे फाउंडर आहे साबीर भाटिया आणि जॅक स्मिथ आणि हे एकोणीसशे मध्ये सुरू झाले म्हणजे हे सुद्धा रॉंग आहे तर नेक्स्ट बघू की यूट्यूब तर मित्रांनो यूट्यूब हे दोन हजार पाच रोजी सुरू झाले आणि यांचे फाउंडर आहे की चाड हर्ली स्टीव चेन आणि जावेद करीम त्याच प्रकारे हे ऑप्शनसुद्धा रॉंग आहे तर विकिपीडिया तर मित्रांनो विकिपीडिया हे जिमी वेल्स यांनी यांनी फाउंड केले होते तर हे पंधरा जानेवारी दोन हजार एक रोजी हे लॉन्च करण्यात आले आणि जिमी वेल्स आणि लॅरी संगम यांनी हे तयार केले होते त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी जी, जी विकिपीडिया जिमी वेल्स त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की खालील मूलभूत कार्याच्या आधारे विचित्र घटक ओळखा विंडोज अँड्रॉईड एम एस ऑफिस लिनक्स की युनिक्स मित्रांनो विंडोज लिनक्स आणि युनिक्स हे अनुप्रयोग सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर हे असे प्रोग्राम आहे जे संगणकाच्या मूलभूत ऑपरेशनवर ते नियंत्रण ठेवतात त्या तशाच प्रकारे विंडोज लिनक्स आणि युनिक्स हे कार्य करत असतात त्याचप्रकारे एम एस ऑफिस म्हणजेच मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे बंद स्त्रोत सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे त्यामुळे हे विचित्र घटक आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे ए त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती इंटरनेट आधारित सुविधांचे योग्य कालानुक्रमानुसार आहे मित्रांनो याचा आन्सर आहे सी कारण मित्रांनो पहिली इमेज बघा की हॉटमेल तर हॉटमेल हॉटमेल हा जगातील विनामूल्य वेब आधारित ईमेल ऑफर करणारी सर्वात पहिली सेवा आहे अशा प्रकारे एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मध्ये हॉटमेल पहिल्या सार्वजनिक वेबमेल सेवांपैकी एक म्हणून आहे याची त्यामुळे याची स्थापना सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ यांनी केले होते त्याचप्रकारे नेक्स्ट इमेज बघा की गुगल तर गुगल हे एल एल सी ही अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी इंटरनेटशी से संबंधित सेवा आणि उत्पादनामध्ये माहीर आहे ज्यात ऑनलाईन जाहिरात तंत्रज्ञान आणि एक शोध इंजिन क्लाउड संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश होतो त्यामुळे चार सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॅरी पेच आणि सर्ग यांनी हे फाउंड केले त्याचप्रकारे नेक्स्ट इमेज आहे की फेसबुक तर मित्रांनो फेसबुक हे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जो आपल्याला कुटुंब आणि मित्र असं ते ऑनलाईन कनेक्ट करत असते आणि सामायिक करणे सुलभ करते हे मार्क झुकरबरने दोन हजार चारमध्ये तयार केले होते तसेच नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट इमेज आहे की व्हॉट्सअप तर मित्रांनो व्हॉट्सअप व्हॉट्सअपची स्थापना दोन हजार नऊमध्ये झाली व हे ब्रायन ॲक्टन एक, आणि याहूचे माजी कर्मचारी म्हणजे जान कॉन यांनी केली होती अशा प्रकारे म्हणजे मग हॉटमेल गुगल फेसबुक आणि व्हॉट्सअप अशी आपली कालानुक्रम येणार आहे म्हणजेच मग हॉटमेल गुगल फेसबुक आणि व्हॉट्सअप त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की क्लाऊड कम्प्युटिंग आधारित डेटा स्टोरेज सुविधा खालीलपैकी कोणती आहे तर मित्रांनो या हा एकोणतीस मे दोन हजार सोळामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन आला होता तर तो जीमेल स्टोरेजमध्ये सुद्धा असतो की आणि ड्रॉप बॉक्समध्ये सुद्धा असतो तर मित्रांनो आपला आन्सर ड्रॉप बॉक्स आहे कारण क्लाऊड कम्प्युटिंग क्लाऊड स्टोरेजमध्ये कोणतीही व्यक्तीची वैयक्तिक खाजगी माहिती आणि डेटा हे समाविष्ट असतो जसे की फोटो व्हिडिओ म्युझिक आणि डॉक्युमेंट इत्यादी सुरक्षित ठेवणे गुगल ड्राईव्ह आणि ड्रॉप बॉक्स आय क्लाउड इत्यादी असतात तसेच आय क्लाउड स्टोरेजची सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो क्लाउड कॅम्प्युटिंगमध्ये सूचना किंवा डेटा काही स्थानिक हार्डवेअर किंवा मेमरी कार्ड इत्यादी यामध्ये संरक्षित ते राहत नाही पण हे ऑनलाईन क्लाउडमध्ये ते सुरक्षित राहतात त्यामुळे ड्रॉपबॉक्स हे आपलं आन्सर आहे म्हणजेच आपलं आन्सर येणार आहे सी तर क्लाउड कॅम्प्युटिंग आधारित डेटा स्टोरेजची सुविधा ही ड्रॉपबॉक्स आहे त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यकीय साडण्या सामान्यत कशामध्ये असते तर हा क्वेश्चन तुम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये आला होता तर मित्रांनो याचा आन्सर आहे एक्सेल कारण एक्सेल सांख्यिकी कार्यासोबत डेटा ची एक्सप्लेन करणं हे खूप सोपं आहे त्याचप्रकारे ते प्रकारे समजून घेणं फार महत्वाचं तर मित्रांनो तुम्ही ही इमेज बघा यावरून तुम्हाला लवकरात लवकर कळेल बघा तर आता आपण आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकी कार्य कशी मदत करू शकतात आपल्याला हे आपण समजून घेऊयात तर मित्रांनो सरासरी समजणे हे सोपे आहे आपण आपल्या डेटाची बेरीज तयार करतात त्याचप्रकारे मित्रांनो पहिले आपण एम टी सेल हे क्लिक करूयात तर एम टी सेल ही क्लिक केल्यावर आपण एफ एक्स फंक्शन म्हणजेच फंक्शन आपण तिथे टाईप करू त्यास लगेच आपण बरोबर म्हणजे अवरेज हे सुद्धा आपण त्या ति त्या ठिकाणी टाईप करणार आहोत त्याचप्रकारे मित्रांनो आपण सेल बी थ्री टू फोर्टीन ही सेल आपण तेथे सिलेक्ट केली म्हणजे ड्रॅग करूयात व त्यानंतर ब्रॅकेट हे क्लोज केल्यावर आपण एंटर की दाबलं की आपल्याला लगेच आपल्या स्क्रीनवर आन्सर हे डिस्प्ले होत असतं म्हणजेच आपला आन्सर वन नॉट वन, वन पॉईंट एट थ्री असा आपल्याला आन्सर लगेच डिस्प्ले होतो त्यामुळे मित्रांनो एक्सेल हे सांख्यिकी सारण्यास सामान्यात असते त्यामुळे आपला आन्सर येणार आहे बी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कि कॅम्प्युटर फाईल सिस्टीमच्या संदर्भात पी डीएफचे संपूर्ण स्वरूप काय आहे हा क्वेश्चन तुम्हाला एकोणतीस मे दोन हजार सोळामध्ये आला होता मित्रांनो याचा आन्सर डॉक्युमेंट फाईल कारण जेव्हा आपल्याला सुधारित करणे हे शक्य नसते परंतु तरीही सहज सामाजिक करणे किंवा मुद्रित करणे आवश्यक असते अशा फायली जतन करण्याची आवश्यकता असते तेव्हा ती हे स्वरूप वापरले जाते त्याचप्रकारे मित्रांनो आज बहुतेक प्रत्येकाकडे त्यांच्या संगणकावर ॲडॉप रीडर किंवा इतर प्रोग्रामची आवृत्तीही असते जी पी डी एफ फाईलच वाचू शकते त्यामुळे हे त्याचप्रकारे एकोणावीसशे नव्वदच्या दशकात ॲडॉपने विकसित केलेली एक, के एक फाईल स्वरूप आहे तर मित्रांनो ही जी फाईल आहे ही फाईल स्वरूपीत मुद्रित दस्तऐवजाच्या सर्व घटकांना हे इलेक्ट्रॉनिक इमेज म्हणून ती कॅप्चर करत असते जे ईमेलवर नेव्हिगेट प्रिंटेड किंवा फॉरवर्ड ते केले जाऊ शकते त्यामुळे कॅम्प्युटर फाईल सिस्टीमच्या संदर्भात पी डी एफचे संपूर्ण रूप हे पोर्टल डॉक्युमेंट फाईल आहे त्यामुळे आन्सर येणार आहे डी